क्लासेस मध्ये तुमचं स्वागत आहे. मी रोहिणी. आज मी तुमच्यासाठी टेस्टी आणि झणझणीत अशी नॉनव्हेजची एक रेसिपी घेऊन आले आहे, शिंपल्याचं सुकं. ही रेसिपी कशी बनवायची ते आता आपण पाहूयात. इथे मी 2 किलो शिंपले घेतलेले आहेत. हे जे शिंपले आहेत ते साफ करण्याच्या 2 पद्धती आहेत. एक तर याला विळीवर साफ करता येतं आणि दुसरं म्हणजे याला उकळत्या पाण्यात टाकल्यावर हे शिंपले जे आहेत ते अशा पद्धतीने ओपन होतात आणि यातील जे हे मांस आहे ते आपल्याला काढून घ्यावं लागतं. आज मी तुम्हाला हे शिंपले जे आहेत ते विळीवर कसे साफ करायचे ते दाखवते. हे जे शिंपले आहेत त्याचा एक साईडचा जो भाग असतो तो हा थोडासा ब्रॉड असतो आणि दुसऱ्या साईडचा जो भाग असतो हा असा थोडा बारीक असतो. जो थोडासा असा रुंद असतो, ब्रॉड असतो, त्या साईडने आपल्याला ही जी शिंपली आहे ती विळीमध्ये अशी टाकून घ्यायची आहे आणि याला असं ट्विस्ट करायचं. ट्विस्ट करून 2 भाग झाल्यावर ज्या साईडला हे मांस राहतं तो भाग आपल्याला घ्यायचा आहे आणि दुसरा हा भाग आपल्याला फेकून द्यायचा आहे. मी तुम्हाला अजून एक साफ करून दाखवते. दुसऱ्या शिंपलीमध्ये जर मांस राहिलं असेल तरी आपण असं काढून घ्यायचं. आणि ही शिंपली आपल्याला फेकून द्यायची आहे. हे सर्व आपल्याला केअरफुली करायचं आहे कारण या विळीवर हात सटकून कापण्याची शक्यता असते, त्यामुळे याला थोडीही प्रॅक्टिस लागते. पण तुम्ही अशा पद्धतीने साफ केला तर हे इझी आणि एकदम पद्धतशीर असे साफ होतात. अशाच पद्धतीने मी हे शिंपले व्यवस्थित साफ करून घेते. हे सर्व शिंपले मी व्यवस्थित साफ करून घेतले आहेत. शिंपल्यामध्ये वाळू असते त्यामुळे 3 ते 4 वेळा स्वच्छ पाण्याने अशा पसरट परातीमध्ये याला व्यवस्थित धुवून घ्यायचं. मी आता हे स्वच्छ पाण्याने धुवून घेते. अशा पद्धतीने हे मी आता 3 वेळा धुवून घेतले आहेत. आता हे व्यवस्थित क्लीन झालेले आहेत. आता आपण नेक्स्ट प्रोसिजर पाहूयात. शिंपल्यांचं सुकं तयार करण्यासाठी इथे मी घेतले साफ करून घेतलेले शिंपले, 2 मोठे कांदे बारीक चिरून, 1 वाटी ओलं खोबरं आणि 1 टोमॅटो मी बारीक चिरून घेतलाय. मसाल्यांमध्ये इथे मी घेतलंय 2 मोठे चमचे मालवणी मसाला. हा जर तुमच्याकडे नसेल तर याऐवजी तुम्ही 2 टेबलस्पून लाल मिरची पूड वापरू शकता. 1 चमचा आलं लसणाची पेस्ट, 1 छोटा चमचा गरम मसाला, 1/2 चमचा हळद, कोथिंबीर आणि फोडणीसाठी तेल. कढईमध्ये 2 चमचे तेल घ्यायचं आहे. तेल गरम झाल्यावर यात बारीक चिरलेला कांदा, हा कांदा व्यवस्थित लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. कांदा छान ब्राऊन झालाय. आता मी यात जी आलं लसणाची पेस्ट घेतली होती ती ऍड करते. पेस्ट थोडीशी परतून घ्यायची. पेस्ट थोडीशी परतून झाल्यावर यात आपल्याला बारीक चिरून घेतलेला टोमॅटो तो ऍड करायचा आहे. आणि हा टोमॅटो आपल्याला मऊ होईपर्यंत व्यवस्थित या कांद्यासोबत परतून घ्यायचा आहे. टोमॅटो व्यवस्थित छान शिजलेला आहे. यात आता 1/2 चमचा हळद,
जो मालवणी मसाला घेतला तो मालवणी मसाला टाकून याला जस्ट थोडस परतून घ्यायचं. परतताना आपल्या गॅसची फ्लेम जी आहे ती लो ठेवायची आहे. आणि यात आता आपल्याला जे आपण शिंपले घेतले होते साफ करून ते ऍड करायचे आहे. शिंपले ऍड केल्यावर त्याला व्यवस्थित परतून घ्यायचं. हे शिंपले मी मसाल्यासोबत व्यवस्थित परतून घेतलेले आहेत. यात आता आपल्याला एक ग्लास गरम पाणी ऍड करायचं आहे. पाणी ओतून मी हे व्यवस्थित मिक्स करून घेतले. यावर आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि झाकणावर आपल्याला थोडस पाणी टाकायचं आहे. मीडियम टू लो फ्लेमवर याला आता आपल्याला 5 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. 5 मिनिटानंतर आपण याला पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया. आता 5 मिनिटं झालेली आहेत. याला आता थोडस मिक्स करून यामध्ये ओलं खोबरं ऍड करायचं. खोबरं ऍड केल्यावर थोडस याला जस्ट मिक्स करून घ्यायचं. खोबरं ऍड करून झाल्यावर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ आणि जो गरम मसाला घेतला होता तो गरम मसाला ऍड करायचा आहे. आणि शेवटी मी यामध्ये जे मी कोकम घेतले होते ते ऍड करते. कोकम ऍड केल्यानंतर जस्ट याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून याला आपल्याला 5 मिनिटं एक वाफ येऊ द्यायची आहे. आता 5 मिनिटं झालेली आहेत. वाव, हे शिंपले मस्त शिजलेले आहेत. यावरून मी आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेते. आणि हे आपलं झणझणीत आणि टेस्टी असं शिंपल्यांचं सुकं खाण्यासाठी रेडी आहे. ही रेसिपी खूप टेस्टी बनते. तुम्ही नक्की ट्राय करा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा जे पूर्णपणे फ्री आहे. आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. थँक्यू.